नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मिया सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केटमध्ये रिलीफ रॅली आली। आता रिलीफ रॅली म्हणजे काय? तर गेल्या 8 दिवसामध्ये जे मार्केट पडत होतं, मार्केटमध्ये मंदी होती, त्याचा जो एक प्रकारचा ताण आलेला असतो, त्या ताणापासून होणारी सुटका म्हणून मंदीच्या वातावरणामध्ये अशी जी रॅली येते त्याला रिलीफ रॅली म्हणतात। मंगलवार्ता घेऊन आला। नवमीचा दिवस सगळ्यांना खूप छान गेला। 1200 ते 1300 पॉईंटची रॅली आज मिळाली। उद्या सुट्टी असल्यामुळे वाटलं होतं की शेवटी 200-300 पॉईंट कमी होतील की काय, पण तसंही झालं नाही। शेवटपर्यंत मार्केट वाढत राहिलं। त्याचबरोबरीने आज डॉलर इंडेक्स थोडासा कमी झाला, बॉन्ड यील्ड पण कमी झालं। डॉलर इंडेक्स 111.60 आसपास, बॉन्ड यील्ड 3.65 आसपास आलं। काल मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली 591 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री दिसली। त्याचबरोबर व्हिक्ससुद्धा कमी झाला। फक्त क्रूड मात्र 89 वर होतं। म्हणजे मूलभूत जो डेटा आपण बघतो त्याच्यामध्ये पण रिलीफ होता, आणि या सगळ्यामुळे रिलीफ रॅली आली। आणि काल अमेरिकेमध्ये सुद्धा तेजी होती। चीन आणि हाँगकाँग दोन्ही मार्केट मात्र बंद होते। अशा वेळेला काय होतं, थोडी जरी चांगली बातमी आली किंवा थोडा जरी डेटा सुधारला, तरी ज्यांनी शॉर्टिंग केलेलं असतं त्यांना ते कव्हर करावं लागतं। त्यातून उद्या सुट्टी आहे आणि गुरुवारी पुन्हा बँक निफ्टीची एक्सपायरी येईल आठवड्याची, त्यामुळे शॉर्ट्स कव्हर करणं भागच होतं। त्यामुळे आज बँका, NBFC हे सगळे शेअर तेजीत होते। कधी कधी अशी बेअर मार्केटमध्ये येणारी रॅली एवढी स्ट्रॉंग असते। महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सचं कलेक्शन एफिशियन्सी 96% वरनं 98% झाली। म्हणजे प्रत्येकाने अपडेट करून त्यांची पोझिशन कशी आहे हे सांगितलं। HDFCने सांगितलं आम्ही 28% नवीन लोन दिली। HDFC बँकेने सांगितलं त्यांच्या ठेवी 19% वाढल्या, त्यांचे लोन 23.5% वाढले, तर त्यांचा कासा रेशोसुद्धा 3.4% वाढला। म्हणून HDFC बँक, HDFC AMC सगळे शेअर तेजीत होते। डॉलर इंडेक्स कमी झाल्यामुळे मेटलमध्ये तेजी होती। वेदांताचं ॲल्युमिनियम उत्पादन 2% वाढलं, झिंक उत्पादन 16% वाढलं, त्यांची पॉवर विक्री 24% वाढली। हिंदुस्तान झिंकचं रिफाईंड मेटल प्रॉडक्शन 16% वाढलं। डीमार्टचा रेव्हेन्यू 35% वाढला, त्यांची 303 स्टोअर्स झाले। इन्फोसिस 13 ऑक्टोबरला रिझल्ट देणारे आणि डिव्हिडंडवर विचार करणारे। विप्रो 12 ऑक्टोबरला रिझल्ट सांगेल असं समजलं। महानगर गॅसनी CNGच्या किमती 6 रुपयांनी तर PNGच्या किमती 4 रुपयांनी असे दर वाढवले। हिंदुस्तान कॉपरचा जर चार्ट बघितला तर चार्टवर डबल बॉटम तयार झाला होता, आणि डॉलर इंडेक्स कमी झाल्यामुळे कॉपरमध्ये तेजी होती। नायकामध्ये 6 ऑक्टोबरला काहीतरी नायका ही कंपनी स्ट्रॅटेजिक घोषणा करेल असं समजतं। डेलिव्हरीचं मात्र गोल्डमन सॅक्सनी त्याला डाउनग्रेड केलं। किर्लोस्कर इलेक्ट्रिकनी कर्नाटकमध्ये 95 कोटी रुपयाला जमीन विकली। सोन्याचा भाव कॉमेक्सवर $1706 एवढा झाला, याचा फायदा मुद्दूत आणि मन्नापुरम यांना मिळाला।
एंजलचा क्लायंट बेस वाढला, पण क्लायंट ॲक्विजिशन 12% कमी झालं. इंडसइंड बँकेच्या डिपॉझिटमध्ये 15% वाढ झाली, तर लोन 18% वाढलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टी जो आहे त्याची एक्सपायरी मंगळवारची असते आणि बँक निफ्टीची एक्सपायरी मात्र गुरुवारची असते. फोर्स मोटरची विक्री 2227 युनिटवरून 2628 युनिट एवढी झाली, त्यामुळे फोर्स मोटरचा शेअर आज तेजीत होता. नाटको फार्माच्या नॅव्हॅटोल आणि नॅटलिजिओ या दोन CTPR प्रॉडक्ट त्यांनी लॉन्च केली. या CTPR प्रॉडक्टचं भारतात 800 कोटीचं मार्केट आहे. सरकार जे टॉवर लावतील त्यांच्यासाठी 25,000 कोटी रुपये खर्च करेल आत्ता नजीकच्या 1.5 वर्षात, आणि हा खर्च युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडातून केला जाईल. इंडोनेशिया पाम ऑइलवरची एक्सपोर्ट ड्युटीमध्ये जी सवलत दिली आहे ती सवलत वर्षाअखेरपर्यंत सुरू ठेवेल, म्हणजेच खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत फारसे, तर त्याचा परिणाम अडाणी विल्मरवर होऊ शकतो. TCS नॅशनल रोबोटरियम यांच्याबरोबर त्यांनी पार्टनरशिप करार केला. इलेक्ट्रॉनिक स्मार्टचा IPO आजपासून सुरू झाला. आज काहीतरी 0.59% एवढा 3 वाजता भरला होता. 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत हा IPO आहे. या IPOची साईज 500 कोटींची आहे. त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपयाची आहे. 56 रुपये ते 59 रुपये हा त्यांचा प्राईस बँड आहे. त्यांची आत्ता 112 दुकानं आहेत. ती दुकानं ते 170 पर्यंत उघडतील. 110 कोटी रुपये ते या दुकानांसाठी खर्च करतील. तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली इथे यांची दुकानं आहेत. याचा रिटेल कोटा जो ठेवला आहे तो 35%, QIB कोटा जो आहे तो 50%, आणि NII कोटा जो आहे तो 15% आहे. आणि 254 एवढा शेअरचा लॉट आपल्याला एक लॉटसाठी शेअर भरायचे आहे. आणि ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करते. एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट. जे पैसे मिळणार आहे ते विस्तारासाठी वापरणार आहे, पण यांची सध्या तरी ऑनलाईन विक्री नाही आहे, किंवा ओमली चॅनल म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन असं पण नाही आहे, पण जर गरज वाटली तर ते ऑनलाईन विक्री सुरू करणार आहेत. सरकार डेटा सेंटर बनवण्यासाठी 20-25% इन्सेंटिव्ह देणार आहे, आणि भारती एअरटेलचा डेटा सेंटर बनवण्यासाठी विचार चालू आहे असं समजतं. AIA इंजिनिअरिंगनी केरळ आणि अहमदाबाद इथे ग्रीनफील्ड प्रोजेक्टचं काम सुरू केलं आहे. अतुल लिमिटेडनी बलसाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथे 22.5 कोटींना हिस्सेदारी खरेदी करणार असं सांगितलं. झायडस लाईफच्या अमंता डाईन या पॅरालिसिसवरच्या औषधाला USFDA मंजुरी मिळाली. काही कंपन्यांनी सरकारला प्रेझेंटेशन दिलं होतं की तुम्ही आमचे कॅश बॅलन्स बघता आणि आम्हाला बायबॅक, बोनस, डिव्हिडंड अशा
सूचना करता किंवा स्प्लिट द्या, तर आम्हाला हे पैसे कॅपेक्ससाठी किंवा आमच्या लायबिलिटीज कमी करण्यासाठी वापरायचे आहेत। तर यावर्षी सरकार त्यांना गाईडलाईन्समध्ये सूट देणार आहे, त्यामुळे हे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला बोनस, स्प्लिट, बायबॅक अशा पद्धतीच्या कोणत्याही कॉर्पोरेट ॲक्शन दृष्टीपथात येणार नाहीत। जे त्यांच्याकडे पैसे आहेत ते या कंपन्या विस्तार योजनेसाठी वापरतील। पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे साधारण पॉवर ग्रीड म्हणा, मिधानी म्हणा, BDL म्हणा, HAL म्हणा, सगळ्या सरकारी कंपन्या। मी तुम्हाला काही उदाहरणादाखल कंपन्यांची नावं दिली। RBL आणि दिलीप बिल्डकॉन यांच्या जॉईंट वेंचरला सूरत मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी LOA मिळालं। हा प्रोजेक्ट 1061 कोटी रुपयाचा आहे। इझी ट्रिप प्लॅनर 10 ऑक्टोबरला बोनस स्प्लिटवर विचार करणार आहे। आता खताच्या संबंधी एक बातमी होती, बातमी नाही म्हणणार किंवा माहिती होती की यावेळेला जो पाऊस झाला आहे तो अनियमित झाला आहे। काही ठिकाणी अतिपूर आले तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडलेला नाही। ज्या ठिकाणी पूर आले तिथे सगळं पीकच वाहून गेलं आहे, जमीन धुपून गेली आहे, त्यामुळे तिथे जंतुनाशकांची फवारणी करणार कुठे अशी स्थिती आहे। म्हणून काही काही कंपन्यांना नुकसान होईल आणि ज्या कंपन्या निर्यातीवर अवलंबून आहेत त्यांना मात्र फायदा होऊ शकतो। तर बायर क्रॉप किंवा बेअर क्रॉप सायन्स म्हणतो, त्यांची विक्री 11% कमी झाली आहे, गोदरेज ॲग्रोवेटची 5% कमी झाली आहे आणि सारडा क्रॉप केमची 16% कमी झाली आहे। पण निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या कंपन्या धनुका ॲग्री याची 28% विक्री वाढली आहे, तर सुमितोमो केमिकल आणि PI इंडस्ट्री या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळ्या ब्लॉगमध्ये वाचू शकता। माझा आवाज बसलेला असल्यामुळे थोडी तुम्हाला त्रास सोसावा लागेल, तेवढं प्लीज मला माफ करा। नमस्ते।